अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ल्याचा प्रकार घडला आहे. या हल्ल्यातून डोनाल्ड ट्रम्प हे थोडक्यात बचावले असून शूटरसह दोघांचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडलेला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निवडणूक रॅलीमध्ये गोळीबार झालेला आहे. यामध्ये ते जखमी झाले असून त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न झाल्यामुळे संपूर्ण जगामध्ये एकच खळबळ उडाली आहे. FBI कडून हा हत्येचा प्रयत्न होता याबाबत दुजोरा देण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे ट्रम्प यांच्या सुरक्षेचा मुद्दाही आता समोर आला आहे. सध्या डोनाल्ड ट्रम्प यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र या हल्ल्यादरम्यान गोळीबार करणाऱ्या शूटरसह दोघांचा मृत्यू झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ट्रम्प हे पेनसिल्वेनियाच्या बटलर शहरात निवडणुकीच्या रॅलीमध्ये संबोधित करण्यासाठी आले होते. तेथे रिपब्लिकन पक्षाकडून ते राष्ट्रपतीपदासाठी दावेदार आहेत. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांनी त्यांच्या भाषणास सुरुवात केली. त्याचवेळी त्यांच्यावर गोळीबाराचा हल्ला केला गेला. या घटनेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या उजव्या कानावरील डोक्याचा भाग रक्तबंबाळ झाला. त्यानंतर तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखलही करण्यात आले. त्यांची प्रकृती त्यानंतर स्थिर झालेली असून या घटनेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हा हल्ल्याचा जो प्रकार घडला त्यामुळे संपूर्ण जगभरामध्ये खळबळ मात्र उडालेली आहे. दरम्यान सदर घटनेदरम्यान 2 जणांचा मृत्यू झाला असून इतर 2 जण गंभीर जखमीही झाले आहेत. मृतांमध्ये माजी राष्ट्रपतींच्या दिशेने गोळ्या झाडणाऱ्या हल्लेखोराचाही समावेश आहे. दरम्यान या प्रकारानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या घटनेनंतर ट्रम्प यांच्याशी संवाद साधला आणि या हल्ल्याचा निषेधही नोंदविला आहे. पेनसिल्व्हेनियाचे गव्हर्नर जोश शापिरो आणि सभागृहाचे अध्यक्ष माईक जॉन्सन यांच्यासह इतर राजकीय नेत्यांनीही हिंसाचाराचा निषेध नोंदविला आहे. दरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेचा तीव्र निषेध नोंदविलेला आहे. तर या प्रकारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेसाठी गोळ्या झेलत राहीन, माझा प्रचार सुरूच ठेवणार आहे असे सांगितले आहे. मी कधीही शरणागती पत्करणार नाही, अमेरिकेसाठी मी माझ्या प्राणांचे बलिदान देईन, माझा लढा यापुढेही सुरूच राहील असे म्हणत आपल्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे.